प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे प्लास्टिकचा पारदर्शक डब्बा, सपाट आरसा, कोन मापक, विस्कोटेप, डेटॉल, लेझर लाईट व पाणी। प्लास्टिकच्या डब्यामध्ये पाणी, खालच्या बाजूला कोन मापक व सपाट आरसा दाखविल्याप्रमाणे ठेवा। सपाट आरसा व कोन मापक हलू नये यासाठी ते डिस्को टेपने चिकटवून घ्या। लेझरचा प्रकाश स्पष्ट दिसण्यासाठी त्यात डेटॉलचे 8 ते 10 थेंब टाका। पाणी ढवळून घ्या। आता समोरच्या बाजूने कोन मापकाच्या मध्यभागी सपाट आरशालगत लेझर लाईट पडेल अशा पद्धतीने मारा आणि काय होते याचे निरीक्षण करा। हीच कृती लाईट स्पष्ट दिसण्यासाठी अंधार करून पहा। एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। या कृतीत प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होतात व वेगळ्या दिशेने जातात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। या कृतीत आपणास काय दिसत आहे याचे आकृतीद्वारे आपण स्पष्टीकरण करूयात। जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर या ठिकाणी सपाट आरशावर पडतात त्यांना आपातिक किरण म्हणजेच इन्सिडेंट रे असे म्हणतात। आपातिक किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात, तर पृष्ठभागावर पडून म्हणजेच या सपाट आरशावर पडून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात, म्हणजेच रिफ्लेक्टेड रे। आरशाची स्थिती दर्शविणाऱ्या रेषेस 90 अंशाचा कोन करणारी रेषा या ठिकाणी ON ही स्तंभिका आहे। आपातिक किरण व स्तंभिकेमधील कोन म्हणजे आपतन कोन व परावर्तित किरण आणि स्तंभिकेमधील कोन म्हणजे परावर्तन कोन होय। परावर्तित किरणाची दिशा ही काही नियमानुसार ठरत असते, या नियमास परावर्तनाचे नियम म्हणतात। परावर्तनाचे 3 नियम आहेत। पहिला नियम, आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात। दुसरा नियम, आपातिक किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात। तिसरा नियम, आपातिक किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात। या आकृतीवरून दुसरा व तिसरा नियम आपणास लगेच समजून येतो, परंतु पहिल्या नियमाचे आपण सविस्तर स्पष्टीकरण देऊयात। लेझर लाईटद्वारे आपण वेगवेगळ्या कोनातून आपातिक किरण सपाट आरशावर टाकत आहोत, त्याचप्रमाणे परावर्तित किरण देखील याच कोनातून परावर्तित होत आहे। म्हणजेच जर आपण आपातिक किरण 60 अंशाच्या कोनातून टाकला तर परावर्तित किरण देखील 60 अंशाच्या कोनातूनच परावर्तित होईल। कोन मापकाच्या साह्याने 45 अंश, 30 अंशाचा कोन घेऊन ही कृती वारंवार करून पहा। आपणास फरक लगेच लक्षात येईल। ज्याप्रमाणे आपातिक किरण स्तंभिकेशी जो कोन करत आहे तसाच प्रकारचा किंवा त्याच मापाचा कोन परावर्तित किरण हा स्तंभिकेशी करत आहे। यावरून आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात, म्हणजेच कोन I बरोबर आहे कोन R। इन्सिडेंट अँगल इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल। लवकरच भेटू एका नवीन प्रयोगासह। नमस्कार बालमित्रांनो।